आजचे युग हे संगणकाचे युग आहे. या युगात भारतीय कला जोपासण्याची महत्त्वाची जबाबदारी आपली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, आपापल्या परीने वेगवेगळे स्तुत्य कार्यक्रम करावेत, मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण द्यावे. आनंद मिळवायची सोपी कला म्हणजे चित्रकला, असे प्रतिपादन मनपा मुलांची मराठी शाळा कॅम्प येथे कला शिक्षक फय्याज शेखतर्फे 75व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 500 चित्रकला वह्या वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर UN बेरिया यांनी प्रतिपादन केले. आपण काही लोकांनी तरी याच्यामध्ये करिअर करावं, एक चांगलं मार्गदर्शक यांच्या आवारामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये आपल्याला दुर्मिळ मिळालेली आहे, याचा आपण पुरेपूर किंवा या संधीचा उपयोग करून घ्यावा. हे ज्या वह्या आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण इकडे तुम्हाला सुचतं आहे ते चित्र काढायचं. तर आता मुमताज मॅडम यांचं आपल्याला सांगितलं की आपल्या विचारामध्ये जे जे असतं, एखादा समजा आपल्या विचारामध्ये गड्ड्याची जत्रा असेल, आपण जातो नाही गड्ड्याची जत्रा, गड्ड्यावर जाताना मैदानावर आपलं जत्रा भरलेली असते, खेळणी असतात आपल्या, त्या झुला असतात, काका काका आणखीन असतात का नाही, लहान मुलांच्यासाठी ते चक्र असतं, सगळं काय काय वेगवेगळे असतात. आपण ते सगळं बघतो, मग आपल्या डोक्यात ठेवायचे किंवा तुमचं कसं होतं की आपलं होम मैदान आहे, होम मैदानचं यामध्ये काय होतं, रस्ता कुठं होतं, ते हे कुठं होतं, हे सगळं आपण काढू शकतो. आपल्या डोक्यामध्ये असलेलं जे काही चित्र आहे ते आपण कागदावर उतराय, ते एक प्रकार आहे. मी आता बघितलं घराच्या प्रकार आहे, ड्रॉईंगमध्ये अनेक प्रकार येतात, ते बघून काढण्याचं एक आहे, डोक्यामध्ये असल्यानं एक चित्र काढायचं आहे. अनेक प्रकारचे असे चित्र आपल्याला काढायचे असतात. मला असं वाटतं की सगळ्या विषयांबरोबर ह्यालाही आपण सगळं महत्त्व द्यावं. काय माहीत नाही पुढं जाऊन आपल्याला काय, आपल्याला कसं काय आपलं वळण घेईल जीवन, काही सांगता येते. आणि म्हणून प्रयास करायचा खूप धन्यवाद देतो त्यांना, त्यांचं आभारी मानतो की या चिमुकल्या मुलांना शिक्षणाची आवड निर्माण करण्याकरता जी गरज आहे ती आहे एक तर खेळाच्या शिक्षणाची आणि चित्रकलासारखी जो ऍक्टिव्हिटीज जो हमेशा येते हैं, देखती हूँ और सुनती आती हूँ. ये एक्टिविटी मुला है, एक्टिविटी मुला है जिस वक्त कोरोना के पहले कैंप पावर मोहित भी वही तीन तरीके से लेते हैं और जहाँ जहाँ मदरसों में देते हैं वो मैं बाहर से सुनिए बताते नहीं कि यहाँ पर हमें इतना दिया इतना दे. बस बैठे बैठे ऐसे ही ऑफिस में चर्चा हो रही थी तो फयाज सर जहाँ जहाँ मदद करते हैं सुनिए मेरी बात. तो मैं फयाज सर पर मुबारकबाद देना चाहती हूँ कि कुछ लोग थोड़ा करके बहुत सिखाते हैं, लेकिन बहुत बच्चे नहीं तो सिखाते हैं, तो बच्चों की गरीब बच्चों की दुआ भी देती हैं. अपना काम दिखाने से पहले दिखाओ काम रहते हुए अपन जो काम है ओरिजिनल काम करना चाहिए. ऐसा इधर एक सोशल से पांचवी का एडमिशन तक देख मिल जाए आवाज तुला विचार में कि कैसे काम को सोशल से आदमी करे मतलब रोगी ना बैठ पड़ना है. मग त्यांनी मला अक्षरच दाखवलं, तुला लिहिता सुद्धा मी वाचता पाहिजे. आता माझे मित्र फयासर आणि त्यांची मनाबाबत भेट केली आहे, ती बाब अतिशय खरं आहे. मनपाची शाळा हा दर्जेदार झालेली आहे आणि विशेष म्हणजे त्या भावाची शाळा म्हणजे कुठंही मी जातो तिथं ज्यावेळी निघतोय काय असं शाळेत सोबत तर त्या शाळेचं कौतुक नक्की निघतो. आणि इथलं स्टाफ आणि विशेष म्हणजे आमचे माजी महापौर बेऱ्या साहेबांचं लक्ष आणि प्रत्येक कार्यासाठी प्रत्येक कामासाठी साहेबांनी आवर्जून विचारतात काय शाळेला पाहिजे का सांगा मला, हे पाहिजे का सांगा मला, इथलं मला आठवण आहे. कॅम्प शाळेत आयोजित कार्यक्रमात पाहुणे म्हणून पर्यवेक्षक मुमताज शेख, कला शिक्षक शहाबाज काझी, मुख्याध्यापक रईसा शेख, रजनी राऊळ, सविता पवार, नाजनीन कोरबू, मेहजबीन मुल्ला, रेहाना नदाफ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला शिक्षक फय्याज शेख यांनी केले तर सूत्रसंचालन गीता ढाकणे यांनी केले. कार्यक्रमास प्रदीप सिंह ठाकूर, धोंडू केंगले, हनुमंत लंगोटे, नागेश जगदाळे व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आभार मुख्याध्यापक भगवान मुंडे यांनी मानले.